प्रथमतः सर्वांना शुभेच्छा. आज 9 ऑगस्ट आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा हा क्रांती दिवस आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना ज्यांनी यात आवाज वाढवत आहे की आता थोडासा हां पोपट बघरे थोडा आवाज वाढवून 9 ऑगस्ट हा आपला क्रांती दिवस आहे. क्रांती दिवसाचं महत्त्व आपल्या सर्वांना इतिहासातल्या सर्व आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील सर्व घटना आपण सगळ्यांनी वाचलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या दिवसाचं महत्त्व जेवढं आहे तेवढंच जागतिक आदिवासी दिनाचं महत्त्व आहे. डॉक्टर साहेब, आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. फुले शाहू आंबेडकरांचा विचार या मातीत रुजवणारा एक विचारवंत हरिभाऊ नरके आज आपल्या सर्वांना सोडून गेले. मी त्यांना या सभेमध्ये आपण सर्वजण त्याला अभिवादन करूया. अकोले तालुक्याच्या विकासाच्या संकल्पना हा विषय मला मान्यवरांनी या ठिकाणी मांडण्यासाठी दिलेला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे. आदिवासी समाज, ठाकर समाज आणि उरलेला बहुजन समाज अशा वेगवेगळ्या टप्प्यावर आपला हा तालुका विभागलेला आहे. या तालुक्यामध्ये विकासाच्या नावाखाली सर्व विभागामध्ये कशा प्रकारचं काम करता येईल आणि कशा प्रकारचं काम केलं पाहिजे, आमचे मित्र आता अमित भांगडे सांगत होते की अकोले तालुक्यामध्ये शासन म्हणून जो काही प्लॅन असतो त्या प्लॅनची अंमलबजावणी करणारे नेते नको आहेत. तुमच्या तालुक्याची प्राथमिकता काय आहे, तुमच्या लोकांना अपेक्षित काय आहे, तुमच्या तालुक्याचा विकासाचं रोल मॉडेल काय ठरू शकतं, यासाठी काम करणारी लोक या तालुक्यात निर्माण झाली पाहिजे. पण दुर्दैवाने तसं झालेलं नाही. गेली 40-50 वर्ष ज्यांच्या हातामध्ये या तालुक्याच्या परिवर्तनाची सूत्र होती त्यांच्याकडून ते झालं नाही. 2019 ला आपण परिवर्तन केलं त्यांच्याकडूनही ज्या पद्धतीचं खऱ्या हाताने कामकाज अपेक्षित आहे तशा प्रकारची वाटचाल सुद्धा दुर्दैवाने झालेली नाही. ते अगदी नम्रपणे मान्य केलं पाहिजे. अकोले तालुक्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल आहे विकास करण्यासाठी. या तालुक्यामध्ये फार बाहेरून काही आणावं लागेल अशी परिस्थिती मित्रांनो नाही. डॉक्टर साहेब, मी आणि आमचे सगळे पक्षाचे पदाधिकारी 4 दिवसापूर्वी तळपडे साहेब आम्ही सर्वजण सातेवाडी जिल्हा परिषद गटाचा आम्ही दौरा केला. आम्ही फोपसुंडी गाव आणि त्या परिसरातल्या सगळ्या वाड्या पाहिल्या. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मागच्या 2 वर्षापूर्वी साजरा केला पण दुर्दैवानं अजूनही सातेवाडीतल्या खेरवाडी असेल, गारवाडी असेल, त्या वाड्यांना 2-2 महिने लाईट मिळत नाही. प्रचंड वारा आहे, प्रचंड गारवा आहे, मुलांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधा मिळत नाही. परसुंदे सारख्या आश्रमशाळेवर 1.25 महिना त्या मुलांना लागणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा मिळत नाही. त्या मुलांना लागणारे जे खाद्यपदार्थ आहे, दळण आहेत, ते दळणं डोक्यावर घेऊन गाड्यांवर घेऊन त्या मुलांना घेऊन कुतूलसारख्या पेठेत यावं लागतं, याच्या इतकं दुर्दैव्य कोणतंच नाही. आम्ही एका जिल्हा परिषद शाळेला भेट दिली, प्रचंड पाऊस चालू होता, प्रचंड वारा होता, शिक्षक वर्गात नव्हते, 2 शिक्षकी शाळा 1 रजेवर गेला होता. मी विचारलं शिक्षक कुठे गेले तर तो त्यांचा सहकारी सांगत होता नवोदयचे फॉर्म भरायला गेले. अरे म्हणा, रविवार आहे, रविवारी कोणत्या प्रकारची यंत्रणा चालू आहे? उत्तर त्या ठिकाणी नकारात्मक आलं. माझं सहज लक्ष गेलं त्या शाळेच्या 2 खिडक्यांच्या बाहेर अगदी 2 5वीची मुलं बाहेरच्या बाजूने ती खिडकी लावण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते. डॉक्टर मोरे माझ्या शेजारी आहेत, तळपडे साहेब आम्ही सर्वजण बरोबर होतो आणि प्रचंड पाऊस चालू होता. त्या मुलांच्या डोक्यापासून तर त्यांच्या ते हातचंडीमधून ते पावसाचं पाणी भरभरा खाली येत होतं. अर्धा तास ती मुलं ती खिडकी लावण्यासाठी प्रयत्न करत होते.
जिल्हा परिषदेची शाळा या तालुक्यामधल्या विद्यार्थ्यांची वास्तवता ही भीषण आपण आपल्या डोळ्याने पाहतोय. माळीण सारखी घटना असेल, इरशाळवाडी सारखी घटना असेल, फोटो काढण्यासाठी आपण आदिवासी भागातील जनतेचा आदिवासी भागातील पर्यावरणाचा वापर करतो. खूप सारी लोक आली होती, मी त्या ठिकाणी पाहिलं. पुण्यावरून मंडळी आली होती, आंबेगाववरून लोक आले होते, श्रीगोंद्याची राजकीय क्षेत्रातील बडी मंडळी होती, संगमनेरच्या उद्योग क्षेत्रातली मनीष मालपानी सारखे मोठमोठे उद्योजक त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत होते. परंतु त्या ठिकाणचं वास्तव एवढं भयानक होतं, ते भयानक वास्तव डोळ्यात आलं सांगताना अक्षरशः मनात डोळ्यात पाणी येतं. ही वास्तवता आहे. आणि म्हणून लोककर्ते, राज्यकर्ते, प्रशासनाचे प्रमुख यांनी या तालुक्यामध्ये कोणत्या स्वरूपाचं काम केलं पाहिजे याच्यावर डॉक्टर साहेब या निमित्ताने चर्चा केली पाहिजे. आदिवासी दिन म्हणून आपल्या सर्वांना प्रचंड आज आनंद आहे. आपण सगळ्यांनी तो निर्णय घेतला, विशेषतः मनगर साहेब असतील, तुम्ही असा डॉक्टर मोरे असतील, स्वप्नील धांडे, अमित भाऊ, आपण सगळ्यांनी निर्णय घेतला एका ओंगळवाण्या प्रकाराला फाटा देऊन या तालुक्यामध्ये आदिवासी दिन हा फक्त आदिवासी नेत्यांनी साजरा करायचा नाही, तर तो बहुजनांच्या सगळ्या पुढाऱ्यांनी साजरा करायचा हा ऐतिहासिक निर्णय आपण या निमित्ताने घेतला. ही परंपरा आहे, या तालुक्याची ही परंपरा आहे, आणि ही परंपरा आपण सातत्याने पुढे टिकूया. काय दिलं पाहिजे आदिवासी लोकांना, काय सांगितलं पाहिजे आदिवासी जनतेला, काय शिकवलं पाहिजे आदिवासी जनतेतील ठाकर समाजातील नव्या पिढीला, वास्तववादी जीवन शिकवलं पाहिजे. आदिवासी समाज असेल, ठाकर समाज असेल, दलित समाज असेल, अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत चिकाटू समाज आहे. आमच्या शेतामध्ये करणं काम करणारा तो मजूर आम्ही पाहतो, आमच्या शेतात पिकवणारा तो आमचा वाटेकरी आदिवासी समाजाचा, ठाकर समाजाचा आम्ही पाहतो, स्वतःच्या पिकाला मुलाप्रमाणे जपणारा तो समाज आम्ही पाहतो. तुम्ही अशा प्रकारचा नंगनाज घालून त्या समाजाला रस्त्यावर आणण्याचं काम करताय. ही मंडळी याला माहीत नाहीये कोणाला तरी मस्या बनवतायत, कोणाला तरी देवाचं रूप देतायत, पण तो समाज भिकारी करण्याचं काम काही ठराविक लोक जाणीवपूर्वक करतायत. मुलं शिक्षणापासून बाजूला देतायत, व्यवसायापासून बाजूला काढतायत, शेतीधंद्यापासून बाजूला काढतायत, शिक्षणापासून बाजूला काढतायत. या सगळ्या विषयांमध्ये डॉक्टर साहेब तुम्ही जी पंक्ती पेटवलेली आहे त्या पंक्तीचा दिवा करण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर हातात हात घालून काम करू, जरूर करू. आणि म्हणून मित्रांनो, आपण सगळेजण आदिवासी अकोले तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी हजर आहात. मोठ्या संख्येने लोक आली होती, आपली जागा अपुरी पडली, परंतु पुढच्या वेळेस ज्यावेळेस आदिवासी दिन पुढच्या वर्षी साजरा करूया तेव्हा वेगळ्या विस्तारित जागेत आपण करूया. मित्रांनो, मी थोडासा भरकटलो, पुन्हा एकदा माझ्या मूळ ट्रॅकवर एक मिनिटात बेल वाजवायची आधी पुन्हा येतो. आदिवासी भागामध्ये, विशेषतः या तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये पर्यटनाच्या नावाखाली खूप काम करण्यासारखं आहे. अनेक मंडळी आता अकोले तालुक्यामध्ये MIDC काढायला निघालेले आहेत. आपला विरोध नाही, अकोले तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे, तिचं स्वागत आहे. अरे बाबांनो, या तालुक्याच्या भौगोलिक रचनेमध्ये परमेश्वरांनी ज्यांनी पृथ्वी घडवली, परमेश्वरांनी भगवंतांनी तुम्हा आम्हाला जन्माला घातलं, त्यांना एवढे सुंदर पर्यावरणाच्या रूपानं एवढं सुंदर पर्यटन या तालुक्यात दिले, त्याला डेव्हलप करा, त्याला मोठं करा. आमच्या भागाभागातील साम्राज्य असेल, आमचे घाटघर असेल, आमची फोपसंडी असेल, आमची लवारी पाचणी असेल, किंवा आमच्या तिरडा पाचपट्ट्यापर्यंत सगळ्या आदिवासी भावांना आपोआप रोजगार मिळेल. तुमच्या कारखानदारीची गरज नाही, आपोआप रोजगार मिळेल अशी परिस्थिती या तालुक्याच्या निसर्गाने या तालुक्यात निर्माण केली आहे. मग काय गरज आहे? पहिला प्रश्न, निसर्ग डेव्हलप करताना, पर्यटन डेव्हलप करताना इथल्या सगळ्या मूळ आदिवासींच्या नेत्यांबरोबर, प्रमुखांबरोबर चर्चा करा. कोणत्या कोणत्या विभागामध्ये कोणतं काम करता येईल यासाठी प्रयत्न करा. विशेषतः आदिवासी भागातले जे मुख्य पॉईंट आहेत, मग विभागवार मी म्हणेल, एकाच विभागात नाही, अमित भाऊ निवड भंडारदार किंवा रतनवाडी किंवा साम्रत नाही, तर विभागवार सगळ्या विभागामध्ये असे पर्यटनाचे पॉईंट निर्माण करा जेणेकरून आमच्या कोथरूड पासून तर अमित खिंड पासून तर खाली फोपसुंडी पर्यंत त्या विभागामध्ये रोजगार मिळेल, इकडं मुर्शेद पासून तर रतनगडापर्यंत त्या ठिकाणी रोजगार मिळेल, इकडं भंडारदऱ्यापासून तर खाटघरपर्यंत रोजगार मिळेल. या सर्वांगीण बाबतीमध्ये अकोले तालुक्यामध्ये पर्यावरणाच्या निमित्तानं काही बेसिक डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे. आमचे मित्र सत्यजीजी तांबे यांनी कालच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये खूप सुंदर विचार मांडला. सत्यजीत तांबे हे आपल्या तालुक्याचे सुपुत्र नाहीत, आपल्या शिक्षक मतदारसंघातून ते आमदार झालेत, जरूर आपण त्यांचे मतदार आहोत, पण एक हुशार आणि बुद्धिमान आमदार
एक हुशार आणि कर्तृत्ववान माणूस दुसऱ्या तालुक्यासाठी काय मागू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण सतीश तांबे आहे. मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आहे, सतीश तांबे काँग्रेसमध्ये आहेत. पण त्या माणसाने जो विचार मांडला की अकोला तालुक्यामध्ये वॉटर म्युझियम, वॉटर बँक सारखी संकल्पना राबवा. एक वॉटर बँक सारखी संकल्पना जर भंडारदरा ठिकाणी जर निर्माण झाली तर हजारो पर्यटक व्यवसायाच्या निमित्ताने तिथे येतील, पर्यटनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी येतील. मग आमच्या राजूर पासून जामगाव पासून तर भंडारदऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत हजारो आदिवासींना रोजगार मिळेल. मला एक मुद्दा म्हणून एक उदाहरण या निमित्ताने अमित भाऊ सांगायचंय, तुम्ही परदेशात शिक्षण घेऊन आलात, तुमच्या शिक्षणाची गुणवत्ता आम्हा सर्वांना माहीत आहे आणि म्हणून कदाचित तुमचं राजकारणात थोडस दुर्लक्ष झालं असेल, पण मी तुमच्या राजकारणाच्या झालेल्या दुर्लक्षाचं सुद्धा मी स्वागत करतो. सगळ्यांनी राजकारण केलं पाहिजे असं नाही. काही लोकांनी राजकारणाच्या बाहेर राहून सुद्धा आपल्या समाजातील आपल्या लोकांसाठी काही गोष्टी कशा निर्माण करता येतील याचा विचार कुणी करायचा? रोज निवड बुद्धिचार वैचारिक गप्पा सांगण्यापेक्षा आपल्या भागामध्ये काही नवीन करता येईल का, तर तो प्रयत्न आम्ही भाऊ करतायत. भंडारदरा परिसरामध्ये त्यांनी परिवर्तनाचा नवीन पायंडा या निमित्ताने घातलाय. आज काल शनिवार आणि रविवार होता, मंदिर साहेब दिवसभर कोल्हारगुटी रस्त्यावर गाड्या मावत नव्हत्या. हे कधी शक्य झालं असतं? हे 40 वर्षापूर्वी झालं असतं. कारण दुर्दैवाने जे आपले नेते होते, जे आपले प्रमुख होते, त्यांच्या डोक्यात तो विचार आला नाही. ब्रिटिशांनी घडवलेले रस्ते, ब्रिटिशांनी निर्माण केलेले रस्ते, ते रस्ते तुम्हाला दुरुस्त करता आले नाही. स्वतःच्या हातामध्ये असलेल्या यंत्रणेचा वापर आपल्या तालुक्यासाठी कसा करायचा याचं टेक्निक आता नव्याने स्वीकारण्याची गरज आहे. तळपडे साहेब आणि डॉक्टर मोरे, आम्ही सगळे शिष्टमंडळ समशेरपूर भागातल्या एका आंदोलनाच्या निमित्तानं कार्यकारी अभियंत्याला भेटायला गेलो. वर्पे साहेबांचा सरकार एक चांगला अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला कार्यकारी अभियंता म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. त्यावेळेस आम्ही सगळ्या जणांशी चर्चा करत होतो की अकोला तालुक्यामधल्या या सगळ्या यंत्रणेचा जर योग्य वापर झाला तर अकोला तालुका हा महाराष्ट्रातला सगळ्यात पर्यटनामधला नंबर वनचा तालुका असेल. त्यामुळे वर्पे साहेबांनी आम्हा सगळ्यांना अगदी विचारपूर्वक त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. महाबळेश्वर पॅक झाले, लोणावळ्यात जागा नाही म्हणतात साहेब, घरं बांधायला जागा नाही, पर्यटकांना सुद्धा जायला जागा नाही. आपल्या मुंबई नाशिक पुणे या तीन रिजन मध्ये सगळ्यात मोकळं वातावरण, सगळ्यात स्वच्छ हवा जर कुठे शिल्लक राहिली असेल तर ती अकोला तालुक्याच्या भंडारदरा परिसरात आहे. आपल्या मातीत आहे, इथला निसर्ग, इथले भाजीपाला, इथला दूध, इथली सगळी साधन सामग्री, इथली सर्व सुबद्धता अजून टिकून आहे. हिला जर अधिक वेगवान वेगळ्या विचारांना पुढे आणलं तर इथल्या हजारो लोकांना, माझा दावा आहे, हजारो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल. मी सापुतारासारख्या ठिकाणी पाहिलंय, आपल्या तर कुणी लोक गेलेत का त्या ठिकाणी मला माहित नाही. पण गुजरात आणि आपल्या नाशिकच्या बॉर्डरवर गुजरात गव्हर्नमेंटले सापुतारासारखं एक ठिकाण अगदी प्लॅनबद्ध, म्हणजे तुमच्या रंध्याला सुद्धा एवढा निसर्ग सापुतारेच्या तुलनेत जर विचार केला तर काहीच त्या ठिकाणी नाहीये. परंतु गुजरात गव्हर्नमेंटने सापुतारा शहराचा विकास जो केलाय त्या विकासाचं मॉडेल म्हणून हजारो लोक त्या ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने येत आहेत, स्वतःचे जीवन त्या ठिकाणी फुलवत आहेत, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळतोय. प्रत्येक घरातला माणूस त्या ठिकाणी कामाला आहे, त्याच्या शेतात पिकणारा भाजीपाला विकला जातोय, त्याच्या शेतात पिकणारं दूध त्या ठिकाणी विकलं जातंय, त्याचा अन्नधान्याच्या निमित्ताने त्याला रोजगार मिळतोय. अशा सर्वांगीण बाबतीमध्ये गुजरात आज पुढे जातोय. परंतु आपल्या तालुक्यामधला नेतृत्वाला ती दृष्टी नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचा एक मास्टर प्लॅन आपण बनवला पाहिजे. मनकर साहेब, नेमकी कोणत्या गोष्टीची प्रायोरिटी आपण ठरवली पाहिजे, काय केलं पाहिजे, त्यासाठी काही मोजके मुद्दे आपण सगळ्यांनी पुढे आणले पाहिजे, त्याच्यावर फोकस झाला पाहिजे. विनाकारण भारावर नको, त्या भारावर चिंता करून उपयोग नाही. आता खूप वर्ष झाली, 75 वर्ष झाली, अजूनही आपण त्याच मानसिकतेत आहोत. त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी आपल्या सर्वांना एका व्यापक विचाराची, एका वैचारिक बैठकीची गरज आहे. त्या ओंगळवण्या प्रवृत्तीला, या नको त्या गोष्टीला जो काही समाजामध्ये बेबनाव निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात, त्या सगळ्या प्रवृत्तीला आपण ठेचून काढू. तुम्ही सगळेजण, आपण सगळेजण एक जीवानं एक विचारानं जर एकत्र राहिलो तर उद्याच्या तालुक्यामध्ये जी काही लोकांना लोक वैचारिक विरोध या तालुक्यामध्ये निर्माण करायचा आहे तो आपण खुडून काढू. एवढंच या निमित्ताने सांगतो. आपण सर्वजण सकाळपासून या कार्यक्रमासाठी सगळे आवर्जून उपस्थित राहिलात. खूप चांगलं वातावरण आदिवासी आणि बिगरादेशी समाजामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्याची सुरुवात डॉक्टर अजित नवले यांच्या माध्यमातून आपण सुरू केली. डॉक्टर साहेब, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर,
तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदि साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24